नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या कोथिंबीरचे भाव खूप कमी झाले आपल्याला बघायला मिळत आहेत। भाव पडण्यामागचं नेमकं कारण काय याचं सुद्धा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पण सुरुवातीला बाजार समित्यांनी अपडेट केले भाव आपण बघूया। कोल्हापूर अवकोती 34 क्विंटल, कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल। औरंगाबाद अवकोती 3100 नग, कमीत कमी 300, जास्तीत जास्त 400 रुपये प्रति शेकडा। चंद्रपूर गंजवडच्या अवकोती 12 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति क्विंटल। खेड चाकणच्या अवकोती 29540 नग, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति शेकडा। तर राहताची अवकोती 1950 नग, कमीत कमी 10, जास्तीत जास्त 30 रुपये प्रति नग। कळमेश्वरच्या अवकोती 13 क्विंटल, कमीत कमी 3590, जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति क्विंटल। अमरावतीची अवकोती 40 क्विंटल, कमीत कमी 4000, जास्तीत जास्त 6000 रुपये प्रति क्विंटल। तर पुणे गुलटेकडीची अवकोती 1,22,075 नग, कमीत कमी 6 रुपये, जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग। पुणे मोशीची अवकोती 15050 नग, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 12 रुपये। नागपूरची अवकोती 200 क्विंटल, कमीत कमी 4000, जास्तीत जास्त 6000 रुपये प्रति क्विंटल। कामठीची अवकोती 5 क्विंटल, कमीत कमी 3000, जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति क्विंटल। तर मित्रांनो, हे बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केलेले भाव आपण जसे तसे पाहिले आहेत। लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे भाव हे प्रति कॅरेट 200 रुपयापासून 325 रुपयापर्यंत बघायला मिळत आहेत। आपण सांगितले दर चांगल्या मालाच्या आहेत, आपल्या मालाच्या प्रतिनुसार दर कमी जास्त असू शकतात। आणि जे कोथिंबीरचे दर भाव कमी होण्याचं कारण म्हणजे एक तर सतत पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी व्यापारी कोथिंबीर खरेदी करत नाहीत। जे व्यापारी कोथिंबीर खरेदी करत आहेत ते आज खरेदी केला तर आजच सहसा प्लॉट काढण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण 1-2 दिवस पहिले जे व्यापारी खरेदी करून ठेवत होते तर त्यांना सध्या ते माल पावसामुळे खराब होत असल्यामुळे ते परवडत नसल्यामुळे बरेच व्यापारी लगेच खरेदी करून लगेच माल काढण्याचा प्रयत्न करत आहेत। हे झालं पहिलं कारण। दुसरं कारण, सतत पडत असल्या पावसामुळे माल खराब होतो आहे, मालाची प्रत बिघडते। आपल्या लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खास करून हा प्रकार बघायला मिळत आहे। कोथिंबीर बऱ्याच ठिकाणी पिवळ्या पडत आहेत किंवा जो मालासाठी कलर पाहिजे तो कलर नसल्यामुळे सुद्धा त्याचा दरावरती परिणाम झालेला बघायला मिळत आहे। आणि तिसरं कारण म्हणजे लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे सोडून नाशिक भागामध्ये पण खूप चांगल्या प्रतीची कोथिंबीर आहे। त्याचबरोबर कर्नाटकातील काही भागामध्ये कोथिंबीर चांगली उत्पादन होत असल्यामुळे सध्या मालाचे दर कमी झालेला प्रथम दर्शनी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, तुमच्या एरियामध्ये आज काय दर होते हे सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा मदत मिळेल।